लाखो महिलांना रोजगार निर्मिती करून देणाऱ्या पद्मश्री व रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलमाताई मिश्रा यांचं हे विशेष व्याख्यान. श्रीगोंदा येथील चैतन्य महिला बचत गट पतसंस्थेने आयोजित केलेल्या व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरात त्यांनी खेड्यापाड्यातील महिलांना व्यवसाय निर्मितीसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपण सर्वांनी, विशेषतः महिलांनी, तर हे व्याख्यान ऐकायलाच हवं. मी मार्गदर्शन किती करू शकेल मला माहीत नाही, पण जे मी करते किंवा जे केले ते तुमच्यासमोर मांडेल. तुमचं मला फक्त 3-4 तास तुम्हाला बसून झाले, त्यामुळे मी पटकन आवरेल, 10-15 मिनिटात आवरते. मला असं वाटतं की एकतर प्रत्येक म्हणजे प्रत्येक पुरुष असो स्त्री असो, जीव आहे तिथे शिव आहे, तो ताकदीचा आहे, तो महत्त्वाचाच आहे. पण आज आपण सध्या फक्त महिलांवरता बोलतो आहे आणि मग हे महिलांचं हे जे आयुष्य आहे, हे जे आपण बालपणापासून काढतो, तर काय काय पीडा असतात तुला माहीत आणि मला माहीत, म्हणजे आपल्या दोघींना माहीत, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत, बरोबर ना? आणि ते आपल्या सगळ्यांनाच कळू शकतं. प्रत्येकाला अस्तित्वाचं महत्त्व असतं. बघा, मी फार महत्त्वाची असते, नाही का? पण ही मी महत्त्वाची, हिला मीला महत्त्व कधी येतं? जेव्हा ती दुसऱ्यांसाठी करते तेव्हा ती मीला महत्त्व येतं. आणि ते आहे महत्त्वाचं, पण त्याच्यासोबत ह्या मीसोबत, म्हणजे हे जेव्हा दुसऱ्यांसाठी करणं असतं तेव्हा जे ते ग्राह्य धरलं जातं ना, तेव्हा मग परत त्या मीचा शोध सुरू होतो, बरोबर ना? म्हणजे तू करते तुझं कामच आहे असं जेव्हा म्हणतो ना, जर तू जे करते ते खूप महत्त्वाचं आहे असं जर असतं तर मग मी मला सापडले असते, आपल्याला मी सापडले असते, मग आपण दुसऱ्या शोधात गेलो नसतो. समाजामध्ये जेव्हा वाटणी झाली, म्हणजे समाज व्यवस्था जेव्हा निर्माण झाले, तेव्हा सांगितलं की पुरुषांची भूमिका ठरली, महिलांची भूमिका ठरली. कोणाचं काम छोटं मोठं नाही आहे, घरातले सगळे प्रपंच सगळं जबाबदारी सांभाळून महिलांनी ती भूमिका निभवायची आणि पुरुषांनी बाहेर जाऊन अर्थार्जन करायचं. पण मग महिलांचं कामाचं महत्त्व कधी कमी झालं? जेव्हा पैशांना महत्त्व आलं. पैशांना महत्त्व आलं आणि तेव्हापासून काय झालं की मग जे पैसे, ज्या कामातून पैसे मिळतात ते काम महत्त्वाचं. आणि माझ्या घरातल्या कामातनं मला महत्त्व मिळतं का? तर नाही. म्हणून माझं हे काही म्हणजे माझ्या कामाला महत्त्व नाही, म्हणून माझ्या कामाला महत्त्व मिळालं पाहिजे म्हणून मी पैसे मिळवण्यासाठी काय करू, असं तो ते एक वेगळं चक्र सुरू झालं. पण मग ह्या सगळ्या मीचा शोधही मी जर सुरू केला स्वतःपासून, तर खूप लहान असताना एक महिला, म्हणजे मी ग्रामीण भागातलीच आहे, म्हणजे ह्या सगळ्या काम, म्हणजे जे ग्रामीण भागांमध्ये तुम्ही म्हणाल ना की आमच्याकडे 17 गाई होत्या, गाईचं शेण उचलणं, धारा काढणं, टोपल्यावर सगळं कचरा नेऊन जाणं, शेतामधून चारणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आणि त्यामुळे गौऱ्या थापण्यापासून सगळंच, त्यामुळे काय की ते कामाची ताकद एक मिळाली. त्या लहानपणापासून त्या गावामध्ये राहताना अनेक दुःख कष्ट समोर दिसत होते. एक महिला माझ्या आईला अशी म्हटली की उपाशी पोट मला झोप लागत नाही, मी म्हणून मी पोटाला रुमाल बांधून झोपते. असं काबर आहे. माझे वडील शिक्षक आहे म्हणून आम्ही स्वप्न बघू शकतो आहे, आम्हाला काहीतरी शिकण्याचं स्वप्न ठरवू शकतो की मला शिकायचं, काहीतरी करायचं आहे. पण माझ्या मैत्रिणी दुसरीकडे धूळभांडी करते, दुसरीला शिकायचं होतं पण तिला लवकर लग्न करायला लागणार आहे, तर असं काबर. अनेक जण म्हणजे शेतकरी कष्ट करतोय तरी तो अडचणीत आहे, महिला अडचणीत आहेत, असं का? आणि म्हणून मी माझ्या मैत्रिणीनं म्हटलं की मी ना गावात राहून काहीतरी काम करेन. मैत्रिणी म्हटल्या की तुला नाही करता येणार, कारण की लग्न होऊन तू जाशील. मी म्हटलं की असं असेल तर मी लग्नच नाही करणार. 13व्या वर्षी हे ठरवलं आणि ते काम करायचा निर्णय घेतला. आज मी 53 वर्षाची आहे आणि म्हणजे परमेश्वराने ते काम करू दिलं, माता पित्याने काम करू दिलं. आता हे करत असताना मला हे उदाहरण यासाठी द्यायचं आहे की आपण जे स्वप्न बघतो ना, हे झोपेत स्वप्न बघतो, हे एक जागेपणी बघतो, काहीतरी करायचं आहे ना, ते पण एक स्वप्न असतं. पण हे स्वप्न ते जिथं बीज रोवलं गेलं, म्हणजे जिथून ते स्वप्न आलं आहे आपल्याला, ते पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया ही सातत्याची असली, चिकाटीची असली, जिद्दीची असली, तर आपल्याला जे पाहिजे ते करता येतं. नाहीतर मग असं करायचं आहे, मग ते बदलतं, मग त्यामुळे ते
आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं अवघड होतं. मी ठरवलं की मी म्हणजे मी खान्देशमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या पारोळ्या तालुक्यातल्या बहादरपूर नावाच्या एका गावात. आता मला हे सगळं कळणार कसं की कसे काय दुःख दूर करते, व्यवस्था करता येतात, व्यवस्था निर्माण करता येतात. तर असं झाले मी मुद्दाम पुण्याला आले, पुण्याला शिकले आणि मग नंतर डॉक्टर कलबागांकडे विज्ञान आश्रम जॉईन झाले आणि ठरवलं. सरांना म्हटलं सर करायचं आहे पण कसं कुठून सुरुवात करणार आपण. आणि म्हणून त्याच्यासाठी एक ठरलं की 8 वर्ष भारतभर हिंडून अभ्यास करायचा. पूर्ण 8 वर्ष भारतभर हिंडले. सर म्हटले की यादी कर तू काम कसं करणार गावातल्या लोकांसाठी किंवा लोकांसाठी समाजासाठी. आणि यादी ठरलेलं काय काय करायचं, यादी ठरली काय नाही करायचं, काय नाही करायचं, त्यामध्ये सरकारचा पैसा घेऊन काम नाही करायचं हे का ठरलं. सरकारचा पैसा हा लोकांचा पैसा आहे, तो आपल्यासाठीच असतो, पण ते का नाही ठरलं. जर मी सरकारचा पैसा घेऊन काम केलं तर मला कोणीतरी सांगेल की कसं करायचं, किती करायचं, कुठे करायचं. तर मग भावना म्हणजे आपल्याकडे अडचणीत असलेल्या लोकांना काय करायचं याला मला कदाचित वेळ मिळणार नाही, मला स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही. कुठल्याही पुरस्कारांना अर्ज नाही करायचे किंवा प्रसिद्धी माध्यमांचा वापर नाही करायचा. अशा सगळ्या गोष्टी ठरल्या आणि मग वाट ठरली की आत्ता फक्त महिलांसोबत काम करायचं, गावासोबत काम करायचं. महिलांनी जेव्हा सांगितलं की रोजगाराची आवश्यकता आहे, आमचा पण कधी सुरुवातीचा पाऊस कमी येतो तो नंतरचा पाऊस कमी येतो असं काहीतरी अडचणी असतात. कामं सुरुवात केली तर महिलांनी सांगितलं की काय उद्योग करणार आपण, तिथून सुरुवात. ही 23 वर्षापूर्वीची गोष्ट. आम्ही असं म्हटलं की आपल्याकडे काय आहे, आपण उद्योगामध्ये काय करतो की असं काय करायचं, म्हणजे दुसरं काहीतरी. म्हणजे खरं उद्योग म्हणजे काय असतं, आपण लोकांना वस्तू विकतो, बरोबर आहे, वस्तूची निर्मिती करतो आणि ती विकतो किंवा सेवा देतो, त्यातनं म्हणजे पैसे कमवतो आपण. मग वस्तू काय करायचं तर आपलं डोकं बाहेर चालतं. आपण हे बघत नाही की आपल्या घरात काय वस्तू येते, आपल्या आसपासच्या लोकांच्या घरात काय कोण काय घेतं हे जर आपण बघितलं तर सोपं होतं. पण काय होतं की आपण आपल्या लोकांकडनं नाही घेत, आपण दुसऱ्यांकडनं घेतो, हे ना, तिथे अडचण आलेली आहे. आपल्या जवळपासच्या लोकांकडनं आपण वस्तू घेत नाही, आपण कुठून तरी लांबून कोणी अनोळखी व्यक्ती आला ना विकायला तर आपण घेतो, पण ती जवळची जी असते ती जर वस्तू बनवत असेल तर आपण तिचं घेत नाही. बरं ठरलं, मग वस्तू बनवल्या. मग विषय आला की आपण काय म्हणतो नेहमी, द्या आम्हाला किती काम आणून द्या, मी भरपूर काम करू. भरपूर काम करून होत नाही, ती विक्री करायची असते आणि ती जबाबदारी आपल्याला नको असते, त्याचं कारण पण बरोबर आहे. आमच्या महिलांना म्हटलं की चला आपण वस्तू बनवूया. 23 वर्षापूर्वी एक्झिबिशन स्टॉल असे काही कॉमन नव्हते, आता सगळीकडे कॉमन झाले. चला वस्तू विकूया. वस्तू बनवल्या त्यांनी, 33 प्रकारचे वस्तू बनवले स्वतःचा पैसा टाकून. आणि जेव्हा स्टॉलवर उभं राहायची वेळ आली तेव्हा त्या म्हटल्या की स्टॉलवर आम्ही उभं राहणार नाही. कोण म्हणे आमचा नवरा असेल, सासरा असेल, ते काय म्हणतील असं. पण आम्ही म्हटलं की आत्ता एक ठरवायचं आहे, आपली वस्तू आपण विकण्याची जबाबदारी घेतली तरच उद्योग करायचा, नाहीतर नाही करायचा. नाहीतर ते सुद्धा त्यातनं आत्मनिर्भरता होत नाही, परत परावलंबत्व होतं, त्यामुळे आपली वस्तू आपल्याला विकायला हे त्या दिवशी ठरवलं. आणि आज भगिनींनो असं आहे, आता 2-3 वर्षापासून आम्ही खूप मोठ्या वेगळ्या संकटात आलो आहे, त्यामुळे आमच्या कामामध्ये थोडी स्थिरता आली होती, थांबलं होतं आणि आता परत उभारीने सुरू होते झालं आहे. म्हणजे तर आमच्या 100 महिला पूर्ण महाराष्ट्रभर माल विकतात. 100 महिला पूर्ण बिहारमध्ये जाऊन पण माल विकतात, त्या तिथल्या महिलांना विक्री करायला शिकवतात. जे ठरलं ते करायचं. माल कोणताही उद्योग करायचा असला तर पैसा लागतो, भांडवल लागतं, हे टाकायचं कोणी. कर्ज मिळालं तर एकमेकांवर भरोसा कुठे आपल्याला, कोणालाच करू देत नाही आपण काम. मग त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की आता काही असू देत, आपण वस्तू बनवायच्या. कोणत्या वस्तू बनवायच्या? एकदा असंच झालं, आमच्या 100 महिला कम्प्युटर शिकल्या, आम्ही यादी करतो काय काय करायचं. मग एक एम्ब्रॉयडरीची कामं आमची छान झाली, म्हणजे परदेशापर्यंत ते 3 वर्ष एम्ब्रॉयडरीची कामं झाली. आम्ही ते 3 वर्ष काम चाललं, 400 बायकांना रोजगार मिळाला, 3 वर्षानंतर ते काम बंद झालं. काय करायचं? मग ठरलं की ते बायकांना असंच बसल्या होत्या, काय काय करायचं. सगळे फिनाईल वगैरे सांगते. एक महिला म्हटली आम्ही गोधड्या शिवतो.
सगळ्या हसल्या. गोधडी लपून ठेवण्याची गोष्ट आहे, पवारांपासून सोलापुरी चादर ब्लँकेट आपण देतो बरोबर ना, गोधडी कसली. आम्ही म्हटलं की बाबा आपण कन्वीन कपड्यांच्या गोधड्या का नाही करत. एक आहे आपण जर काम करायला घेतलं, वस्तू हातात घेतली, विकायला लोकांपर्यंत गेलं की वस्तू खपते, पण आपण जातच नाही कुठं, कुठे जायचं नाही आहे. आपण जी वस्तू बनवतो शेजारी पाजारी नातेवाईक मैत्रीण ओळखीचे थोडं दुसरं केलं की वस्तू जातात. आणि आम्ही गोधड्या बनवायला घेतलं, आम्हाला एका महिन्यामध्ये जर्मनीच्या ऑर्डर आल्या, एका महिन्यामध्ये. त्याच्यानंतर ती फेल गेली आमचं, आम्हाला ते जमलं नाही. नंतर मग जी गती ॲनी गॉडफ्रे म्हणून ऑस्ट्रेलियाची एक महिला होती तिच्याबरोबर, ती इंग्रजी बोलते, आमच्या महिला हेराने बोलायच्या, तिने सगळं पाश्चात्य देशांमध्ये कसं कलर लागतं काय कसं कोणतं कापड लागतं शिकवलं. आणि इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलियाला आमच्या गोधड्या जायला लागल्या. कधी कधी लाख लाख गोधड्यांची ऑर्डर असायच्या. आता काय भीती वाटते माहिती का, की जर तुम्हाला काम दिलं आणि तुम्ही वेळेवर नाही केलं तर. कामाची अशी सवय लागली आमच्या महिलांना की शेतातून येऊन एकेका आठवड्यात आम्ही 8,000-9,000 गोधड्या दिलेल्या आहेत लोकांना बनवून. म्हणजे कामातलं एकदा वेळ लागलं की ते सगळं होतं, पण हे नक्की चिकाटी सातत्यता वेळेवर काम दिलं जाणं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आमची बरीच कामं शेतकऱ्यांबरोबरची आहे, वॉटरशेड डेव्हलपमेंटची आहे, पण एक सांगते भगिनींनो, जर कुणीच आर्थिक जोखीम आणि पुढाकार घेणार नसेल तर आपल्यासाठी कोण येणार, हा प्रश्न मला पण पडला. तुम्हाला जर सांगितलं की भांडवल एकत्र करा व्यवसाय करू तर तुम्ही 100 शंका येतील, आणि ते साहजिक आहे, आल्याच पाहिजे, आपला पैसा कुठं जातो ते. पण मलाही जेव्हा असा प्रश्न पडला तेव्हा मी असं सांगितलं की ठीक आहे, कर्ज मी घेते, व्यवसाय उद्योग मी उभा करते. महिला नुसतं काम करायला म्हणतात, विक्रीला पण आपल्या महिला तयार आहेत ना. तर असंख्य उद्योग केले, हजारो महिलांना रोजगार मिळाले, आणि त्यामध्ये एक एक मार्ग आम्हाला मिळत गेला. काय नाही केलं, व्यापारी संघटनेमध्ये खारी खोबरे डिंक ट्रकलोडने माल आणून ते व्यापार करणाऱ्या महिला होत्या, आणि कुर्ती बनवणाऱ्या, ही कुर्ती असते ना, आता ही आमचीच कुर्ती म्हणजे आमच्याचकडे शिवलेली, तर ह्या कुर्तीज पटियाला गाऊन पेटीकोट एक मशीन 1,000 कुर्तीज 5 मिनिटात कट करतं. ड्रेसचा पुढचा भाग मागचा भाग बाही कॉलर सगळं आम्ही बांधून देतो, शिकवतो, 3 दिवसामध्ये तुम्हाला शिकवतो. तुम्हाला ड्रेस येत नसेल तरी चालतं आहे, आखून देतो आम्ही कुठे जोडायचं आणि तुम्ही ड्रेस बनवू शकतात. 40 रुपये आत्ता आम्ही केलं, आधी 35-30 रुपये 35 40 रुपये देतो आणि भांडवल गुंतवतो, 25 रुपये अजून टाकतो. अहमदाबाद वगैरेमध्ये 13-14 रुपयामध्ये लोक ड्रेस शिवतात, इथे 65 रुपयामध्ये 55 रुपयामध्ये ड्रेस शिवाय देतो. आणि एका दिवसात 10-15 नुसतं जोडायचं असतं, तेवढे कामं करायचे असतात. हे सगळं हजारो कुर्तीज बनवणं, त्याचं मार्केटिंग करणं, सगळ्या रिस्क सगळ्या जोखीम घेतल्यावर आज आम्ही मिर्च मसाला सुदेसम सगळे विषय आज आम्ही अशा निर्णयाला पोहोचलो आहे, म्हणजे अशा याच्यापर्यंत पोहोचलो आहे की आज 5 लाख महिलांना रोजगार देण्यासाठी आम्ही बाहेर उभे आहोत. आणि कोणत्या घडीला, जेव्हा करोनामुळे आमचं सगळं उद्ध्वस्त झालं, कारण की खूप जोखीम घेतल्या होत्या. आणि ते सगळ्या शेतकऱ्यांना 30 कोटीहून अर्थसहाय्य केलं, आदिवासी लोकांना केलं आहे, किंवा बोरवेल विहीर खणण्यासाठी वगैरे वगैरे सगळं केलं. काही काळाने त्यांचं पण थांबलं, त्या सगळ्यांचं कर्ज, कोट्यवधीचं कर्ज. मी संस्थेला सांगितलं की तुम्ही संस्था उभारणी करा, ह्या सगळ्यांचं जे कर्ज यांनी नाही फेडलं आहे ते मी माझ्या डोक्यावर घेतलं आहे. आणि ते सगळं करण्यासाठी काय केलं असेल, मी उद्योगाचाच सहारा घेतला आणि 5 लाख गोधड्या बनवून विकायचं असा निर्णय घेतला. 5 लाख आधी आम्ही ऑर्डर असायचं तेव्हा ते बनवायचो, पण असं स्वतःहून जाऊन बनवून विकणं असं नाही केलं. ऑर्डर असायचं आणि ते बनवून द्यायचो आम्ही. पण आत्ता ह्या घडीला आम्ही म्हणजे मला जे ऑर्डर्स असतात ते 200-200, 100-100, 50-50 गोधड्यांची एक एक विकती ऑर्डर देते. का कारण की त्यांना दिसतं आहे की हे एवढ्या माल विकायला जात आहेत असं. म्हणजे त्या गोधड्या म्हणजे त्या आम्ही जे ड्रेस बनवतो त्या ड्रेसपासून चिंध्यांपासून ज्या डिझाईन गोधड्यांचं करतो आम्ही त्यालासुद्धा इतकी मागणी की आमच्याकडे माल द्यायला आम्ही कमी पडतो. आज जेव्हा मी महिलांसमोर जाते की बाबा उद्योग करायचा आहे ना, तुम्ही थोडं भांडवल टाका, मी तर प्रयोग केले त्यावेळेस मी जोखीम घेतली, आता तुम्हाला गॅरंटी आहे तुमचा, आम्ही माल द्यायला येतो, माल आणला आहे ना हा, हे बघा ह्या गोधड्या आम्ही देतो बनवायला बायकांना.
ह्या गोधड्या बनवायला देतो आम्ही. आणि याच्यामध्ये काय करतो माहिती का, आता मला सांगा सगळे ना, आज जर तुम्ही निर्णय घेतला ना तर तुमच्या प्रत्येकाला रोजगार मिळू शकतो. अडचण कुठे येते, मग हा माल कोणी खरेदी करायचा विषय येतो ना. तर हा माल खरेदी करण्यासाठी आणि ह्या माल विक्रीला आम्ही तयार आहोत, मालाची पूर्ण गॅरंटी. तर ह्या माल विक्रीसाठी खरेदीसाठी खरा भांडवल लागतो आणि ते भांडवल कमी पडल्यामुळे आज बँकांपर्यंत पोहोचलं. तर आता मी पोहोचतो आहे, आता सगळं निवडतं आहे, पण हे चॅलेंजेस हे सत्यता आहे. आम्ही याच्यामध्ये काय करतो, फक्त चार ओळी टाकायच्या, याच्यामध्ये जास्त आहेत, एक दोन तीन चार मध्ये एक लाईन टाकायची असते, साडेसात साडेसात इंच, चार ओळी फक्त, चारही बाजूला टाके टाकतो ना आपण, हे चार ओळी टाकायच्या असतात. आधीच आठ होत्या, मग सहा केल्या, आता चारच ओळी टाकायच्या. आणि हे चार ओळी टाकले की 100 रुपये मिळतात महिलांना. आणि महिला तीन ते चार, अहमदाबादच्या महिला सहा गोधड्या शिवतात दिवसाला. नंतर ह्या जे ड्रेस कुर्तीज शिवतो ना आम्ही, कुर्तीज पासून ह्या कुर्तीज पासून ज्या चिंध्या असतात, कुर्तीज कटिंग करतो ना आपण, पूर्ण गुलाब, पूर्ण गुलाब, हे बघा, ह्या ज्या चिंध्या असतात दोन दोन इंच तीन तीन इंच, ह्या चिंध्या जोडतो त्याच्यापासून ह्या गोधड्या तयार करतो. हा वरचा टॉप आहे आणि ह्या चिंध्यांच्यापासून ही गोधडी तयार होते. ह्या चिंध्या कटिंग करण्यासाठी वेगळे पेमेंट मिळतात, ह्या शिवण्यासाठी वेगळे पेमेंट मिळतात. याची गोधडी म्हणजे चार ते सहा बायकांच्या हातात ही गोधडी जाते आणि 2100 सहज विकली जाते ऑनलाईन. याच्यावर म्हणजे 18,000-20,000 ही गोधडी मिळते, पण ही विकली जाते. कुर्तीजला कटिंग करून देतो आम्ही आणि फक्त कुर्तीज पटियाला सगळंच, कपड्यांना रंग डाय पण करतो. ह्या अशा कुर्तीज मी घातली ना तिचे ना, हां अशा कुर्तीज बनवतो आम्ही. आणि ह्या कुर्तीज आम्ही आता किती बनवतो आहे, राहुरी आणि श्रीरामपूरला 25,000 महिलांना आता रोजगार द्यायला सुरुवात करतो आहे. निवड झाली आहे आणि एक एक महिला महिन्यातून 50-50 शिवणार, म्हणजे 1,25,000 कुर्तीज विकायला, त्या विक्रीसाठी 30,000 महिला तयार आहेत ऑनलाईन. मला एकच म्हणायचं आहे, जादू नाही आहे, फक्त सातत्यता करावं लागतं. एक अजून सांगते ताई, काही विचारायचं आहे, अजून एक सांगते माझी आईचं, एक गोष्ट सांगते. माझ्या आईला एकच वाटतं की उपाशी लोक राहतात ना गावामध्ये, असे अनेक लोक आहेत की ते वृद्ध आहेत, त्यांना खाऊ घालणारं कोणी नाही. मग तिची एक इच्छा होती की नाही मला द्यायचं आहे त्या लोकांना जेवण द्यायचं आहे. तर तिने एक वेळेस का असेना भाजी भाकर का असेना मला त्यांना जेवण देता आलं पाहिजे. मग काय करायचं, मग हा मार्ग निवडला की मागायचं नाही आपण कोणाकडनं, आपण वस्तू बनवून टिफिन बनवून देऊन आपण त्या लोकांचं जेवण द्यायचं. 7-8 विधवा परित्यक्ता महिला त्यांच्यासोबत होत्या आणि त्या असं होतं की एक दिवस पण ते बंद नाही करायचे. त्यामुळे ज्या दिवशी आईचं शरीर आईने सोडलं तेव्हा आधी लोकांना जेवणं गेली, नंतर तिची अंतिम क्रिया झाली. म्हणजे संस्कार हा सांगतोय की तुमचा जीव गेला तरी तुमचं काम बंद होऊ नये, नाही तर आपल्याला अनेक कारणं मिळतात काम न करण्याचे. तर ते काम कसं चालतं, हे गरम मसाले वेगवेगळे प्रकारचे वस्तू बनवून ह्या विकल्या जातात, त्याच्यातून त्या लोकांना 17 वर्षापासून आज सतत जेवणाचं काम चालू आहे, महिलांना याच्यातनं रोजगार मिळतो आहे. मला एकच म्हणायचं आहे भगिनी, नो मी थोडी वास्तविकता मांडली, फार भरारीने तुमच्या पुढे तुम्हाला एकदम एकदम उत्साह आला पाहिजे, एकदम जोश आला पाहिजे, असं कोणतंही वक्तव्य करताना मी काळजी घेते ते करत नाही. त्याचं कारण असं आहे की अगदी अंगाला शहारे येण्यासारखे जर मी बोलले तर आज होईल, पण नंतर निराशा होते. मला एकच म्हणायचं आहे, वास्तव एकच आहे, जर ठरवायचं असेल ना तर मी एकच बोलते, काम करायचं असेल तर आजच मला सांगा काम करू शकतो. जर आज 5,00,000 महिलांना आम्ही काम द्यायला उभे राहिलोय, आज काहीच नसताना एवढ्या कोट्यावधी रुपयाची जबाबदारी माझ्या डोक्यावर घेऊन आज 350 महिला अहमदाबाद, बडोदा, पाबड, चाकण, राजगुरुनगर ह्या सगळ्या ठिकाणी महिलांना गोधड्या शिवण्याचं नियमित काम चालू आहे. तर त्या 5,00,000 तुम्ही का असू शकत नाही, फक्त भाषण द्यायला मी नाही आले, मी आव्हान द्यायला आले. काम करायचं असेल तर नक्की तयार व्हा आणि कामातून होऊ शकतं.
मशीन नाही ना, नाही मशीन, मग मग मशीन सुद्धा आपल्याला शोधता येतात. त्याच्यासाठी एक योजना अशी काढली आहे. गावकरी बंधूंचा बंधूंना मला असं म्हणायचं आहे की म्हणजे आम्ही अशी म्हणजे आम्हाला असा प्रश्न पडला की भांडवल द्यायचं असतं आम्ही त्याला नफा पण देतो आणि आम्ही वस्तू बनवायला लागलो, पण मला हे कुठंतरी पटत नव्हतं, हे मजबुरी म्हणजे मला करायला लागतं. आजपर्यंत काही मी कर्ज घेतली पण मी कोणाकडे कोणाला, हजारो महिलांना रोजगार दिले पण त्यांना सांगितले की तुम्ही पैसे लावा, पण आज मला मजबुरी हे सांगायला लागतं आहे. आम्ही आत्ता एक योजना केली काल, आम्ही रात्री तिथूनच आलो एक एक्झिबिशनमधून. आम्ही लोकांना माल विकतो आहे आणि त्या मालातला नफा एकेका महिलेच्या नावाने आम्ही त्याचं भांडवल जमा करतो आहे. आम्ही गोधडी विकली ना तर 200 रुपये त्या महिलेला वाटा जातो, म्हणजे 100 रुपये तिला मिळतातच, 200 रुपये तिला आम्ही वाटा देतो आहे आणि त्या वाट्यामधनं तिचं भांडवल करत आहे. फक्त नियोजन महत्त्वाचं आहे. तुमचा माल कसा विकायचा, कुठे विकायचं ते आम्ही ठरवतो. आम्ही तुम्हाला सांगतो की इथे विका आणि ते विकलं जातो, तुमच्यासाठी गिराईक तयार करतो. पुण्यामध्ये वेगवेगळ्या सोसायटीज असतात ना, त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की आम्ही एकेका गावाचा माल तुम्हाला द्यायला येऊ, तुम्ही तो माल घ्या. आणि आता ते घ्यायला लागले. कालच आम्ही आमच्या कुर्तीज गेल्या, 2-4 कुर्तीज आमच्याकडे शिल्लक आहेत. किंवा आमची ते जे पॅचवर्क दाखवलं होतं त्या सगळ्या लोकांनी, आय टी क्षेत्रातले लोक होते ते म्हटले की आम्हाला बेडशीट बनवून द्यायचं आहे, तर ते सगळे आता चादर म्हणून त्या गोधडीला वापरणार आहेत. हे सगळं शक्य आहे. मशीन नसलं मशीन उपलब्ध करता येईल, प्रश्न सोडवता येत नाही असं नाही आहे. याच्यापेक्षा वाईट केस काय असू शकतं की सगळं बंद होत आहे, काम आता परत सुरू करण्यासाठी कामाचाच आधार घेतला जातो आहे. सगळं संकट आलं म्हणून काम बंद करतं कोणी? कामातूनच प्रश्न उभे राहतात. तर मला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी, ते काही प्रेरित पूर्वक भाषण नाही होणार पण काम करायचं असेल तर हो सांगा, जॉईन व्हा आणि खरंच करा काम. शक्य आहे. मला गाव तर इतकं आवडले, तुमचं गावाची रचना भक्कम भिंती मोठी छान घर आहे तुमची, इकडे मी तर तुमच्या गावाच्या प्रेमात पडले आहे खरं. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर कामाला सुरुवात करा, बाकी भाषणं वगैरे काही नसतात. बरोबर आहे ना? जर 1 लाख गोधडी आम्ही विकू शकतो आठवड्याला 8-8 हजार, 9-9 हजार, आणि ड्रेस कुर्तीज लाख कुर्तीज विकायचं आणि आम्हाला अजून बायका म्हणतात की माल द्या आणि माल नसतो आमच्याकडे विकायला, तर अशी सगळी यंत्रणा तयार आहे. याला तुम्ही जॉईन व्हा, याच्यामध्ये सामील व्हा आणि कामाला सुरुवात करा, अशी मी आयोजकांना विनंती करते की खरंच करू शकतो आपण काम. त्याच्या पलीकडे माझ्याकडे बोलायला काहीच नाही आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. मला वेळेची पण काळजी, तरी मी बराच वेळ घेतला पण माहिती पण तुमच्यापर्यंत पोहोचावी. आणि आव्हान एकच आहे, तयार असाल तर चला कामाला लागूया, एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. बाकी दुसरं काहीतरी म्हणणार.